गेल्या 2 दिवसापासून वाळवा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मसुचीवाडी येथील कृष्णा नदी पात्रात देखील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गावातील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. मसुचीवाडी, साल्पेवाडी, गौणवाडी या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. इस्लामपूर ताकारी रोडला जोडणारा ताकारीजवळील पुलाजवळ पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास हा पूल लवकरच पाण्याखाली जाऊ शकतो. नदीच्या बाजूला शेती क्षेत्र असल्यामुळे शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. वाळवा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मसुचीवाडी परिसरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा हा स्पेशल रिपोर्ट आमचे प्रतिनिधी रहीम पठाण यांच्याकडून. जोमानं त्याठिकाणी वाढते आणि त्यामुळं पूर सदृश्य परिस्थिती पुन्हा एकदा उभा राहते काय ते आपण बघू शकतो. या ठिकाणी आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी वाहत आहे. संपूर्ण या परिसरामध्ये पाणी अतिशय मोठ्या पद्धतीने वाहताना आपल्याला दिसते. या ठिकाणी हा जो काही पूल आहे, या पुलावरून ताकारीकडं जाणारा जो काही मार्ग आहे, त्या मार्गावरती हा पूल आहे. आणि अवघ्या 10 ते 12 फुटावरती या ठिकाणी आपण जे बघू शकतो की या पुलाच्या खाली आपल्याला पाणी वाहताना दिसते. पाण्याचा जोर जर सतत आपण जर वाढत राहिला तर या पुलावरती लवकरच पाणी येऊ शकतं. मी हरी पठाण, हे न्यूज रिपोर्टर, मसूर. धन्यवाद.